नमस्कार, मी कामाक्षी बर्वे बोल बर्वाच्या आजच्या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आज ज्या व्यक्तिमत्वाला आपण भेटणार आहोत त्या आहेत पुणे येथील डॉक्टर मीनाक्षी पंडित. बाय प्रोफेशन त्या फिजिओथेरपिस्ट आहेत आणि इंटरनॅशनल इन्स्ट्रक्टर आहेत फॉर डॉक्टर रेंडॉल्स इन्स्टिट्यूट जर्मनी. मेट्रिक्स रिदम थेरपी हा त्यांच्या फोर्टेचा विषय आहे. आणि अजून एक त्यांच्याबद्दल सांगायचं तर न्यूरोकायनेटिक थेरपी जी पेशंट्ससाठी वापरली जाते पेन मॅनेजमेंटमध्ये, याच्यामध्ये काम करणाऱ्या भारतातल्या त्या तिसऱ्या आहेत. सो अशा व्यक्तिमत्वाला आज आपण आपल्या बोलबरबाच्या सेगमेंटमध्ये भेटणार आहोत. डॉक्टर मीनाक्षी, तुमचं खूप खूप स्वागत आहे बोलबरबामध्ये. नमस्ते कामाक्षी, थँक यू मला इन्व्हाइट केल्याबद्दल. मला वाटतं मी तुम्हाला इंट्रोडक्शन तुमची डॉक्टर म्हणून करून देते आहे, पण खूप वर्ष मी तुम्हाला एक चांगली मैत्रीण म्हणून ओळखते, त्यामुळे मी अनौपचारिक आहोजाहो मध्ये न पडता सरळ मीनाक्षी अशी हात मारूनच सुरुवात करते. ऍब्सोल्युटली. मीनाक्षी, मला असं सांगशील की फिजिओथेरपिस्ट म्हणून तुझं जे शिक्षण झालं ते केव्हा कसं, रुटीन असतं त्याप्रमाणे एखाद्या हॉस्पिटलला अटॅच असणं किंवा मग स्वतंत्र स्वतःची प्रॅक्टिस सुरू करणं, हा ट्रॅक तुझा कसा होता? मी 1998 साली 98-99 साली निगडीचं चैतन्य मेडिकल फाउंडेशनचं कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आहे तिथून मी पासआउट झाले. आणि ज्यावेळेस मी इंटर्नशिप करत होते त्या इंटर्नशिपच्याच काळात मी जहांगीरला, माझी शेवटचा महिना माझा जहांगीरचा होता. आणि तिकडचं काम आयसीयूचं आणि मेडिसिन आयसीयूचं बघून तिथल्या डॉक्टर्सनी माझं काम नाव रेकमेंड केलं होतं माझ्या हेड ऑफ द डिपार्टमेंटला. आणि त्यावेळेस जशी मी पासआउट झाले मला वाटतं मी एक 4 दिवसाचा ब्रेक घेतला असेल आणि इमिजिएट मी तिथे फिजिओथेरपिस्ट म्हणून जॉईन झाले. 98 सालापासून 99 सालापासून साधारणतः 2001 पर्यंत मी जहांगीरमध्ये काम केलं. आणि लगेचच मला कर्वे रोडला संजीवन हॉस्पिटल, पूर्वी होतं म्हणजे ज्ञान प्रबोधिनी ट्रस्टचं, तर तिथे मी अप्लाय केलं होतं आणि मला हेड ऑफ द डिपार्टमेंटचीच पोस्ट मिळाली माझ्या जहांगीरच्या एक्सपिरियन्सवरती. त्यामुळे 2001 पासून 2011 पर्यंत जोपर्यंत ज्ञान प्रबोधिनी ट्रस्ट पर्यंत हॉस्पिटल होतं मी तिथे हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून काम केलं. आणि त्यानंतर माझं काम बघता संचेती हॉस्पिटलमधून मला कॉल आला होता की आम्हाला एक हेड ऑफ द डिपार्टमेंट हवेत, कारण थेरपिस्ट त्यांचे वर्किंग थेरपिस्ट जवळजवळ 40, मास्टर स्टुडंट, हॉस्पिटलचे सगळे बाकीचा स्टाफ म्हणा किंवा बाकीचे स्टुडंट्स म्हणा. आणि मी संचेतीला जॉईन झाले आणि 2013 पर्यंत हा सगळा प्रवास माझा हॉस्पिटल टू हॉस्पिटलच होत गेला. 2013च्या सुमारास असं वाटलं की थोडस घराकडे लक्ष द्यावं, मुलींकडे लक्ष द्यावं, मुली लहान होत्या असं वाटत असताना कुठेतरी मग हॉस्पिटल थांबू हवं आणि स्वतःची प्रॅक्टिस सुरू करावी हा विषय मनात आला. आणि 2013 साधारणतः ऑक्टोबरच्या सुमारास मी स्वतःचं क्लिनिक प्रभात रोड येथे डेक्कन जिमखान्याजवळ क्लिनिक सुरू केलं. म्हणजे साधारणपणे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये जसा ट्रॅक असतो की शिक्षण पूर्ण झालं की एखादा जॉब आहे किंवा हॉस्पिटल आहे तिथे आपण जॉईन होतो, दरम्यान लग्न होतं, मुलं असतात, मुलांचं लहानपण, आजारपण आणि आपली जे आपण शिकलेलो आहे त्याचा स्वतःला आणि समाजाला उपयोग करून देणं, याच्यासाठीची जी ओढाताण असते सगळ्यांचीच होते, ती तुझी तशी झालेली दिसते आहे. पण एका सर्टन स्टेजला तू ठरवलंस की येस, आता हॉस्पिटलचा जो काही बांधलेला जॉब आहे तो न करता आपण आपला स्वतःचा असा काहीतरी काम सुरू करायला पाहिजे आहे, ज्याच्यातून पेशंट्सना सर्व्हिस देणं हा सगळ्यात मोठा भाग होता. एक डिग्री मग दुसरी डिग्री किंवा एक उपचार पद्धती, त्याच्यातून कडी म्हणून दुसरी उपचार पद्धती, किंवा एका पद्धतीवरती मास्टरी मिळवल्यानंतर मग अजून नवीन काय असं जेव्हा शोधणं सुरू होतं तेव्हा रेग्युलर एखाद्या तो व्यवसाय असू दे किंवा मग प्रोफेशन असू दे, डॉक्टरी प्रोफेशन जरी असलं तरी एक स्टॅग्नन्सी आल्यासारखं होतं. नवीन काहीतरी शोधणं हा प्रत्येक माणसाचा स्वभाव असतो, तसं तू नवीन याच्यात काय शोधलंस? मी बेसिकली ज्यावेळेस हॉस्पिटलला प्रॅक्टिस करत होते त्यावेळेस लक्षात आलं की वेगवेगळ्या विविध प्रकारचे पेशंट ऍक्च्युली आपल्या समोर येतात, त्या कमी वेळात मला जास्तीत जास्त ट्रीटमेंट आणि इफेक्टिव्ह ट्रीटमेंट द्यायचं हे सगळ्या डॉक्टर्सचं युजली प्लॅनिंग असतं.
आणि मला वाटतं हा जो कुठंतरी आपल्याला नवीन टेक्निक दिली पाहिजे की पेशंट जेणेकरून लवकरात लवकर बरा होईल, ही विल बी बॅक टू हिज ओन रुटीन, ओन फीट, बॅक टू हिज वर्क, हे कुठंतरी वाटत असताना मला ह्या सगळ्या थेरपी किंवा वेगवेगळे शिक्षण पद्धती मी त्याच्यात वापरत गेले. मला लंडनला काही कोर्सेस सापडले त्यामुळे मी लंडनला गेले. जवळजवळ मी तिथे माझी मुलगी त्यावेळेस 6 वर्षाची पण जेमतेम नसेन, तिला मी इथे जवळजवळ 2-3 महिने ठेवले पुण्यामध्ये, माझ्या सासूबाईंनी सांभाळलं होतं आणि मी तिकडे शिकायला गेले. आणि मला वाटतं ह्याचा फायदा म्हणजे पेशंटसाठी हा फायदा व्हायला पाहिजे हे कुठेतरी मनात होतं, म्हणून मी वेगवेगळ्या पद्धती शिकत गेले. आणि मला वाटतं एकातून एक प्रत्येक वेळेस कुठं ना कुठंतरी कडी उलगडत जाते, तशा त्या माझ्या कळ्या उलगडत गेल्या की एक पद्धती मिळेपर्यंत मला पुढची पद्धत मिळत गेली होती. त्यामुळे भारतात यायचं, त्याची थोडी प्रॅक्टिस, पेशंटवरती वापर, चांगले रिझल्ट, जसे चांगले रिझल्ट दिसतात त्याप्रमाणे पुढचं शिक्षण, मला वाटतं हे कुठेतरी इट वॉज क्वाईट इंटरेस्टिंग. आणि माझा स्वभावही तसा आहे की मला वेगवेगळ्या गोष्टी शिकायला खूप आवडतात, त्यामुळे मला वाटतं ते कुठेतरी जसं आपल्या रुटीन आयुष्यात असतं ते माझ्या हे शिक्षणात आलं आणि मी ते वापरत गेले. म्हणजे जो बेसिकली एक चळवळा स्वभाव असतो की एक शिकलंय म्हणजे तिथेच थांबलंय असं नाही, तर त्याच्यातून पुन्हा दुसरं काहीतरी शिकण्याचा जो काही एक तयारी असते किंवा नवेपणा जो काही असतो, अरे नवीन मला काहीतरी शिकायला मिळालं आहे. तसं तुझ्या इतक्या वर्षाच्या प्रॅक्टिस नंतर जी एक उपचार पद्धती तुला नवीन सापडली असं तू म्हणालीस, मेट्रिक्स रिदम थेरपी असं नाव तू आम्हाला सांगितलं आहे सुरुवातीला, तर मला सांगशील की ही मेट्रिक्स रिदम थेरपी हे नक्की आहे काय, किंवा पेशंट्सना याचा वापर केला, किंवा का तुला हे इंट्रोड्यूस करावं असं वाटलं पेशंट्सना? ऍक्च्युली याची सुरुवात 2009 सुमारास झाली. माझा एक कलीग आहे सोलापूरला आहे डॉक्टर संदीप भागवत, तर तो पुण्यात काही वर्कशॉपसाठी आणि आम्ही काही कामासाठी भेटलो होतो. तर त्यावेळेस तो एका रिनाउंड सर्जनला पुण्यामध्ये ट्रीटमेंटसाठी आला होता आणि त्यांनी मॅट्रिक्स रिदम थेरपीचा वापर केला होता. आणि ज्यावेळेस आम्ही बोलत होतो त्यावेळेस मी त्याला प्रत्येक वेळेस विचारत होते की असं तू काय उपयोगात आणली, अशी कुठली इक्विपमेंट आहे, कारण त्यांच्या पायावरती डायबेटिक, मोठी डायबेटिक वुंड होती. आणि मला त्याचा विश्वास बसेना, कारण जे मी फोटोग्राफ पाहिले तर त्याची ती मला वाटतं तिसरी का चौथी विजिट होती, आणि तिसऱ्या का चौथ्या विजिटला मोठीच्या मोठी वुंड अगदी लहान झालेली मी पाहिली. आणि दॅट वॉज मेन ट्रिगर की अरे ही काय, इट वॉज क्वाईट इंटरेस्टिंग की फिजिओथेरपिस्टच्या आयुष्यामध्ये आम्ही काही स्पेसिफिक मोडॅलिटीज वापरतो, म्हणजे आय एफ टी असतं, अल्ट्रासाऊंड असतं, शॉर्टवेव्ह डायथर्मी, ट्रॅक्शन, अशा काही मोडॅलिटीज, पण या आम्ही पेन मॅनेजमेंट किंवा थोडं पेशंटला कम्फर्ट करण्यासाठी वापरतो. आणि ही ज्यावेळेस वुंड बघितली त्यावेळेस मी म्हटलं माझ्या रुटीन इक्विपमेंट फिजिओथेरपीच्या मला इथं वापरता येणार नाहीत किंवा हे कमी पडतात, म्हणून मी ते कुठं ना कुठंतरी काय काय ह्या गोष्टी शिकत गेले, वाचत गेले, बघत गेले. आणि 2011 आम्ही पुण्यामध्ये एक इंटरनॅशनल आमची फिजिओथेरपीची कॉन्फरन्स केली होती. त्यावेळेस याचे जे इन्व्हेंटर आहेत डॉक्टर उल्रिक रेंडॉल, ते जर्मनीत असतात आणि ते स्वतः मॅक्सिलोफेशियल सर्जन आहेत, त्यांना मी पुण्यामध्ये इन्व्हाइट केलं की ही नवीन उपचार पद्धती काय आहे ही आपण बघावी, लोकांपर्यंत पोहोचावी, असं म्हणून ह्या थेरपी बद्दल मी वाचत गेले. आणि त्याकडे थोडस नाही म्हणलं तरी भावत नाही म्हणणार, पण मला ह्याच्यात कुठेतरी इंटरेस्ट वाटला आणि त्याबद्दल डिटेलमध्ये शिकावा असा वाटत गेल्याने मी 2013 पर्यंत ते जिथे जिथे भारतात फिरायचे किंवा भारतभर किंवा भारताबाहेर, त्यावेळेस मी त्यांच्याबरोबर सगळीकडे फॉलोअप करून त्यांच्याबरोबर शिकून ही मॅट्रिक्स रिदम थेरपी काय आहे ह्याचं जे काही कुतूहल होतं, गूढ होतं, हे उलगडण्याचा मी प्रयत्न करत होते. आणि मला असं खूप जाणवत होतं की काही पेशंट येतात, फॉर एक्झाम्पल फ्रोझन शोल्डरचे, की फिजिओथेरपिस्टचं काम म्हणजे ऑर्थोपेडिक सर्जनचं किंवा डॉक्टरचं काम त्यांना औषधं देऊन पेन कमी करायचं आहे, फिजिओथेरपिस्टचं काम त्यांना पुढे रुटीन ऍक्टिव्हिटीमध्ये आणायचंय. आणि कुठेतरी रुटीन ऍक्टिव्हिटीला मला वाटायचं की अरे ही रेंज थोडीशी कमी पडतीये, त्यांना इथे कुठेतरी मसल टाइटनेस आहे आणि मी अजून काय उपचार पद्धती देऊ की ज्याच्यामुळे ही रेंज माझी फास्ट येईल, इथला मसल जो टाईट आहे तो रिलीज होईल, तिथला जो फेशिया म्हणतात तो रिलीज होईल, हे मला कुठेतरी वाटत गेलं, म्हणून मी ह्या मॅट्रिक्स रिदम थेरपीचा जास्त अभ्यास करत गेले.
रेंज हा शब्द वापरलास तो मला वाटतं फ्रोझन शोल्डरच्या बाबतीत हे उचललं जाणं याला रेंज म्हणतात ना. बरोबर, मेडिकल टर्म आहे. बरोबर, आपण एखादी ऍक्टिव्हिटी करतो तर ती कम्प्लीट करण्यासाठी जो आपण जॉईंट वापरतो तो रेंज असते. त्यामुळे ती कुठतरी सगळ्याच पेन मध्ये ती अडकलेली असते. म्हणजे फ्रोझन फ्रोझन शोल्डरच्या पेशंटच्या बाबतीत जे बघितलं आहे शोल्डर साठी आहे, उंचावरून एखादी वस्तू काढतात इझिली हा हात वापरता येत नाही. शेवट मला वाटतं थोड्याशा तो एक काय रेंजला फरक पडतो. कारण टी रेंज म्हणजे फॉर एक्झाम्पल कपडे काढताना कपडे वाळत टाकलेले असतात ते काढताना लागणारी जी रेंज आहे ती शोल्डरची रेंज आहे. तर ती अडक कुठेतरी अडकल्याचा फील असतो फ्रोझन शोल्डर मध्ये. बरोबर, म्हणजे तुम्ही ज्याला रेंज म्हणतात त्याला आपण ती डिग्री पण शब्द मला वाटतो म्हणू शकतो. बरोबर, ही डिग्री मला बरोबर नाही आहे. ओके, हा कारण ही टेक्निकल टर्म आहे. आमच्यासारख्या नॉन मेडिको लोकांना समजायला कदाचित थोडीशी अवघड जाईल म्हणून मी ते थोडंसं एलॅबरेट करून विचारलं ते की नक्की काय मला म्हणलं जातं. आता इतक्या वर्षाच्या प्रॅक्टिस नंतर तुला मेट्रिक्स रिदम थेरपी ही तुझ्या पेशंट्सना इंट्रोड्यूस करावी असं का वाटलं नक्की? याच्यामध्ये असं काय वेगळेपणा तू बघितलास की तुला वाटलं की हे यायला पाहिजे लोकांच्या पर्यंत? बेसिकली मी त्यावेळेस हे बघायला लागले शिकायला लागले 2011 काळ होता. मग त्यावेळेस नवीन नवीन आय टी इंडस्ट्री बऱ्यापैकी नवीन आली होती किंवा टेक्नॉलॉजी बऱ्यापैकी वाढायला लागली होती आणि असं लक्षात आलं की लोकांकडे वेळ कमी व्हायला लागला होता. म्हणजे तुमच्याकडे पाठदुखी आहे मानदुखी आहे पण मला कमीत कमी वेळेत मॅक्झिमम रिझल्ट पण ही परत मी रिव्हर्स बॅक होता कामा नाही अशी युजली ट्रीटमेंट पेशंटना हवी होती. म्हणजे पूर्वीच्या काही मी ज्यावेळेस पास आउट झाले त्यावेळेस पेशंट 10 दिवस आला 15 दिवस आला असं चालायचं. हळूहळू 10 वर्षात मी ऑब्झर्व केलं की म्हणजे काही वर्षांमध्ये असं ऑब्झर्व केलं की पेशंटला क्विक रिझल्ट हवा आणि फास्ट रिझल्ट पण तो टिकेल असा हवा. त्यामुळे ही मला कुठेतरी मॅट्रिक्स रिदम थेरपीचा प्लस पॉइंट वाटला की ते आपण द्यावं पेशंटला की मी एक फास्ट रेंज म्हणजे जी मगाशी आपण म्हटलं की एखादी मुव्हमेंट त्या जॉईंट मधली मुव्हमेंट जिथे कुठेतरी रेस्ट्रिक्शन आहे ती मी लवकर अचीव्ह करू शकेन. मग फॉर एक्झाम्पल एखाद्या पेशंटची नी सर्जरी झाली आहे, गुडघ्याची सर्जरी झाल्यानंतर त्या पेशंटला गुडघा सरळ करणं किंवा वाकवणं ही रेंज फार गडबडीची असते. किंवा त्या बाबतीमध्ये आपला एल्बो जॉईंट घेतला तर एल्बो जॉईंट हा प्रचंड नोटोरियस जॉईंट आहे. म्हणजे सगळे डॉक्टर्स एल्बो जॉईंटला घाबरतात. ते एल्बो जॉईंट तुम्ही फास्ट रेंज कशी आणणार पण पेन होता कामा नाही कॉम्प्लिकेशन होता कामा नाहीये याच्यासाठी मला ही थेरपी फार इंटरेस्टिंग वाटली म्हणून ही पेशंट मध्ये इंट्रोड्यूस करावी असं माझं मत होतं आणि मला वाटतं मी त्यामध्ये बऱ्यापैकी सक्सेस मिळवलेला आहे. साधारणपणे तुझ्याकडे मेट्रिक्स ट्रीटमेंट घेऊन बाहेर पडलेल्यांची जी काही संख्या आम्ही बघतो आहोत किंवा आम्हाला समजते आहे त्याच्यामध्ये तर हे उपचार पद्धती खरंच चांगल्या पद्धतीने काम करते पेशंट्सवरती असं दिसतंय. तू ही उपचार पद्धती जेव्हा शिकलीस तेव्हा या पद्धतीने पेशंटना ट्रीट करायला सुरुवात केल्यानंतरची एखादी केस तुला अशी आठवते का की जी तुझ्यासाठी ट्रिगर पॉइंट सारखं काम करत होती की येस हा तो रिझल्ट आहे जो मला अपेक्षित आहे आणि जो कदाचित मला इतके दिवस बघायला मिळत नव्हता जो या मेट्रिक्सच्या थेरपीने मला पाहायला मिळाला अशी एखादी केस तुला सांगता येईल म्हणजे आम्ही लवकर रिलेट करू शकू त्याच्याशी? नाही, तू म्हणतो ते अगदी खरं आहे की कुठेतरी आपण एखाद्या गोष्टीच्या मागे पडण्यासाठी एक ट्रिगर पॉइंट नेहमीच असतो. तर मला वाटतं डायबेटिक वुंड अशा काही केसेस होत्या की ज्याच्यामध्ये पेशंट डायबिटीसला वुंड झालेली आहे एखादी जखम झाली आहे पण ती कुठल्याही म्हणजे लेट इट बी अँटीबायोटिक्स त्यांनी सर्जरी केली आहे अँटीबायोटिक्स केलेले आहेत. सर्जरी म्हणजे पेशंट स्किन ग्राफ्ट पर्यंत गेलेला होता आणि एकदा नाही दोनदा नाही तर तीनदा गेला होता आणि तिन्ही वेळेला त्याचं कुठं ना कुठंतरी स्किन ग्राफ्ट फेल्युअर होता आणि तो पेशंट प्रचंड वैतागलेला होता आणि डॉक्टरनी सांगितलं होतं मी आता काही करू शकत नाही तुम्ही फक्त ड्रेसिंग करत राहा. आणि कुठून तरी त्या पेशंटला माझा रेफरन्स मिळाला थ्रू जसा येतो तसा तो पेशंट आला आणि ज्यावेळेस हे मी कुठंतरी त्याला मॅट्रिक्स दिल्यानंतर 2 सेशनमध्ये जे काही आम्हाला अमेझिंग रिझल्ट दिसले त्यानंतर मला तू म्हणतो तसं वाव येस आय नीड दिस अँड आय वॉन्ट दिस ही कुठं ना कुठंतरी ही भावना तयार झाली आणि जी एनर्जी आपल्यात हवी पेशंटला ट्रीट करण्यासाठी मला वाटतं ही एनर्जी मला तिथून मिळाली
आणि दॅट वॉज अन अमेझिंग ट्रिगर फॉर मी टू एंटर दिस मॅट्रिक्स रिदम थेरपी. आता आपण मगासपासून मेट्रिक्स वरती बोलतो तर आहोत, पण हे मेट्रिक्स रिदम थेरपी, आता रिदम म्हणजे ताल एवढंच कळू शकतंय. आता हा ताल नक्की कशाचा, मेट्रिक्स रिदम थेरपी म्हणजे नेमकं कसं डिस्क्राईब करशील तू आणि काय वेगळं केलं जातं ज्यात की जे बाकीच्या उपचार पद्धतीपेक्षा वेगळं आहे? वेगळं आहे, तू म्हणले ते अगदी बरोबर आहे की तीन शब्द आहे त्याच्यात, एक मॅट्रिक्स आहे, एक रिदम आहे आणि थेरपी. थेरपी मला वाटतं सगळ्यांना कळेल की उपचार पद्धती म्हणजे थेरपी. रिदम म्हणजे आपण कुठं ना कुठं तरी त्याच्यात रिदमचा किंवा ह्या ऑसिलेशनचा आपण वापर केलाय. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात रिदम हा खूप महत्वाचा आहे, खूप महत्वाचा आहे. म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळीकडे आपल्याला रिदम दिसतो. म्हणजे आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात की आपण पाणी भरायला ठेवलं, पाण्याचा आवाज हा पण एक रिदम आहे. तुम्ही भांडी जरी घासायला घेतली तरीही त्या भांड्यांमध्ये तयार होणारा आवाज सुद्धा रिदम आहे. तसंच आपण ज्यावेळेस म्हणतो की मला एखादी व्यक्ती बघून पॉझिटिव्ह एनर्जी वाटते किंवा पॉझिटिव्ह वाटतो, तो सुद्धा रिदम आहे. हा रिदम आपल्या आयुष्यात सगळ्यांच्या, पण जो आपल्याला कधी कळत नाही, आपण त्याचा अनुभव घेत नाही, जे आपल्या शेजारी आहे, तर ह्याच रिदमचा उपयोग आम्ही ह्या मशीनमध्ये केलेला आहे. आणि जो महत्वाचा वर्ड आहे मॅट्रिक्स, तर हा टोटली मेडिकल टर्मिनॉलॉजी आहे. म्हणजे काय आहे, तर आपल्या शरीरामध्ये जे काही स्नायू आहेत हे हजारो लाखो पेशींनी बनलेले आहेत आणि हे जे पेशी आहेत तर त्या पेशी पाण्यामध्ये अक्षरशः पोहत असतात. म्हणजे एखादा तुम्ही पॉन्ड घेतलात, एखादं छोटस आपण मत्स्यालयासारखा विषय घेतलात, तर पाणी आहेत आणि त्याच्यात बरेच मासे आहेत. हे मासे म्हणजेच आपले पेशी आहेत आणि पाणी जे आहे म्हणजेच मॅट्रिक्स आहे. त्यामुळे ह्या मॅट्रिक्स म्हणजे ह्या पाण्याच्या रिदम वरती काम जे करतो, दॅट इज मॅट्रिक्स रिदम थेरपी. हे अगदी सोप्या भाषेतलं गणित. आता आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या मॅट्रिक्सला आपल्याला चांगला ऑक्सिजन द्यायचा आहे. कारण जर आपलं पिण्याचं पाणी चांगलं असेल म्हणजे काय, चांगलं ऑक्सिजन असेल तर आपण चांगले. आपण चांगले म्हणजे काय, तर आपल्या सिस्टीम चांगल्या. म्हणजे आपण पाणी चांगलं प्यायलं तर पेशींना मिळणारं न्यूट्रिशन चांगलं, आणि जर ते न्यूट्रिशन चांगलं असेल तर आपली तब्येत चांगली. ओके, दिस इज अ व्हेरी सिम्पल लँग्वेज व्हॉट आय वुड सजेस्ट. याच्यात मी एक पीपीटी शेअर करू इच्छिते की मी ते दाखवीन की युजली पेशंट ज्यावेळेस डॉक्टरकडे येतो तो काय म्हणतो की तो कंप्लेंट सांगतो, तो त्याचे साईन सिम्पटम सांगतो. म्हणजे समजा माझ्याकडे येणारा पेशंट, जसं आपण मगाशी उदाहरण घेतलं फ्रोझन शोल्डर, ती पेशंट काय म्हणते की अहो डॉक्टर, मला एखादी वस्तू वरून उचलता येत नाही, मला तारेवरचे कपडे काढता येत नाही, मला डबे काढता येत नाही. डॉक्टर काय डायग्नोस करतो, तुझं मोबिलिटी रेस्ट्रिक्टेड आहे, म्हणजे तुझी रेंज कुठेतरी अडलेली आहे. आणि ह्या साईन सिम्पटम्स वरती तो म्हणतो तुला फ्रोझन शोल्डर झालाय. फ्रोझन शोल्डर झाला, ठीक आहे, फ्रोझन शोल्डर झाला, डायग्नोसिस पर्यंत आला. आता त्याची ट्रीटमेंट काय आहे, म्हणजे त्याच्या मागची आपल्याला जी इटियोलॉजी लागते ती आपल्याला शोधणं गरजेचं आहे. त्यामुळे डॉक्टर काय म्हणतो, बाई ही औषधं घे, तू ह्या या गोळ्या घे आणि तुझा पेन कमी होईल. पेन कमी झालं म्हणजे आपण साईन सिम्पटम्सला हात लावला, आपण ऍक्च्युली त्याच्या रूट कॉजला आपण जात नाही. आणि मला वाटतं हे फिजिओथेरपिस्टचं काम आहे की रूट कॉजला जाऊन एक्झॅक्ट त्याचं काय रिझन आहे ते शोधावं आणि त्याच्यावरती उपचार पद्धती कराव्या. त्यामुळे ह्या साईन सिम्पटम्सला आपल्याला सेल्युलर लेवलला काम करायचं आहे. मी तुम्हाला एक व्हिडिओ शेअर करते, त्याच्यात पीपीटी शेअर करते आणि मला वाटतं त्याच्यात मला एक्सप्लेन करणं खूप योग्य वाटेल. मी आता जसं म्हणलं तसं पेशंट आपल्याकडे येतो तो हे सिम्पटम्स घेऊन येतो, पण ह्याच्या मागची जी इटियोलॉजी आहे, म्हणजे नेहमी बर्फाचा मोठा डोंगर दिसतो पण खालती बर्फ पाण्याच्या खालती किती आहे हे कळत नाही. म्हणजे हे जर कळलं असतं तर मला वाटतं टायटॅनिक सारखी गोष्ट घडलीच नसते, टायटॅनिकची बोट कधी आपटलीच नसती. तसं पेशंटच्या बाबतीत पण आहे की आपल्याला ह्याचा बेस जो आहे तर तो शोधणं खूप गरजेचं आहे. आणि ज्यांना ह्याचा रूट कॉज सापडेल ना, पेशंट 200% ह्या प्रॉब्लेम मधून बाहेर येणार. आता जे आपण म्हणलं की मोडॅलिटी किंवा मॅट्रिक्स रिदम थेरपी, की ही एक ना फिजिओथेरपिस्टचं स्किल आहे की कुठली मोडॅलिटी कधी वापरायची आणि ती कशी वापरायची हे खूप महत्वाचं आहे. आणि मला वाटतं की
आम्हा फिजिओथेरपिस्टकडे एक लिस्ट ऑफ कॉन्ट्राइंडिकेशन्स, म्हणजे कॉन्ट्राइंडिकेशन्स म्हणजे काय, की जिथे मोडॅलिटी वापरायची नाही, ह्या पेशंटला हात लावायचा नाही, ज्याला इंडिकेटेड नाही, हे दिस इज कॉन्ट्राइंडिकेशन. म्हणजे तुम्हाला एखादी गोळी द्यायची का नाही, ती त्या ट्रीटमेंटला कॉन्ट्राइंडिकेटेड आहे की नाही, म्हणजे ती चालणार आहे की नाही हे शोधणं गरजेचं आहे. तशा आमच्याकडे सगळ्या फिजिओथेरपीच्या ह्याच्यात काही लिस्ट आहेत की तुम्हाला कॅन्सर झाला तर शॉर्टवेव्ह डायथर्मी वापरू नका, किंवा तुम्हाला पॉटस्पाईन असेल तर तुम्हाला ट्रॅक्शन वापरायचं की नाही विचार करायला पाहिजे, तुम्हाला अल्ट्रासाऊंड द्यायचं की नाही विचार करायला पाहिजे. ही अशी लिस्ट ऑफ कॉन्ट्राइंडिकेशन आम्हाला सुरू होते. बरं, मग आता ह्या मॅट्रिक्स मध्ये आपल्याला डिफरन्स काय जाणवतो? तर आता तुम्हाला इथे दिसेल की हे जे आहे हा पेशी आहे आणि हे जे काळं हे सगळं पाणी आहे, म्हणजे हे मॅट्रिक्स आहे. ओके, आता ह्या सेल्सना त्यांचं ऑसिलेशन आहे आणि डॉक्टर रँडॉलांनी हे इन्व्हेंट केलं की हे सगळे ऑसिलेशन हे खूप पूर्वीचे होते, माहिती होते, म्हणजे 1930 साली याचे काय काय इन्व्हेन्शन झाले होते. पण याचा फायदा त्यांनी असा घेतला आणि ह्या सेल्सची फ्रिक्वेन्सी त्यांनी शोधली. त्यांनी शोधल्यानंतर ते म्हणले की हा जो पेशी आहे तो त्याच्या ऍक्सेस भोवती 8 ते 12 हर्ट्स मध्येच हलतो, त्याच्या कमी पण नाही आणि त्याच्या जास्त पण नाही. जर ह्यांची हालचाल गडबडली तर हे मॅट्रिक्स म्हणजे पाणी खराब होतं, म्हणजे आपल्या चक्कापैकी पाणी खराब होतं, म्हणजे तिथे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण खूप वाढतं, तिकडचे नको असलेले जे पदार्थ आहेत ते त्या पाण्यामध्ये जाऊन साठतात, आणि जर का हे साठत गेले तर आपल्याला पेन, डिस्कम्फर्ट, रेस्ट्रिक्शन रेंजची, किंवा आपण ज्याला स्पॅझम म्हणतो, टाइटनेस म्हणतो, स्टिफनेस म्हणतो, या सगळ्या गोष्टी एवढ्याशा गोष्टींवरती किंवा एवढ्याशा पेशींच्या हालचालींवरती अवलंबून असतं. त्यामुळे ह्याला आम्ही फिजिओलॉजिकल फ्रिक्वेन्सी म्हणतो. म्हणजे आपण जस्ट म्हणतो की मी हेल्दी आहे, हेल्दी आहे म्हणजे काय, मी मनानी हेल्दी आहे, माझी शारीरिक दृष्ट्या हेल्दी आहे, म्हणजेच माझा पेशी बरोबर हलतोय. त्यामुळे हेल्थ इज नॉट ओनली युअर फिजिकल रिलेशन, इट इज युअर मेंटल रिलेशन ऑल्सो, अँड दॅट मेंटल स्ट्रेस इज ऑल्सो रिलेटेड टू दिस मुव्हमेंट ऑफ दि सेल. त्यामुळे ह्या पेशींची मोबिलिटी व्यवस्थित होणं गरजेचं आहे. आता आपल्याला ह्या पेशींना जी बरोबर हलत नाहीयेत, स्टिफनेस मध्ये गेलेत, यांना कोणीतरी जागेवरती आणायला हवंय. म्हणजे एखादी आपली इंजिन गाडी चालली आहे आणि ती डिरेल झाली तर त्यांना कोणीतरी रेल्वेवरती आणायला हवंय, तसं हे मॅट्रिक्स रिदम थेरपी काम करतं. त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारे आपल्या शरीरात जे पेन, स्टिफनेस जो आहे, म्हणजेच पेशींची हालचाल गडबडलेली आहे, त्यांना जागेवर आणणं हे मॅट्रिक्स रिदम थेरपीचं कार्य आहे. मी त्याचा एखादा व्हिडिओ माझ्याकडे आहे, मी शेअर करू इच्छिते. हे मॅट्रिक्सचं मशीन आहे, हे जे आपण ज्या मॅट्रिक्स थेरपी बद्दल बोलतो, मॅट्रिक्स रिदम थेरपी बद्दल. आणि मी म्हटलं तसं इथे तुम्हाला आता एक एक फोटोग्राफ आपल्याला बघता येतील. कि हा जो सगळा फिलामेंट आहे, म्हणजे हा सगळा स्नायूच्या खालचा भाग आहे, फेशियाचा भाग आहे, ही आपण अल्ट्रासाऊंड वरती ऑब्झर्व केलेली इमेज आहे. आणि अशा प्रकारे आपण मायक्रो मोबिलिटी तिथून मॅक्रो पर्यंत, म्हणजे छोट्या पेशीपासून आपण मॅक्झिमम हालचाल आणतो आणि मॅक्झिमम आपण त्याची रेंज डेव्हलप करतो किंवा आणू शकतो, अशा प्रकारे हे मॅट्रिक्स रिदम थेरपीचं काम करतं. इथेही बघायला गेलं तर हा पेशी हलतोय, इथे सगळी मुव्हमेंट आहे, इथे सर्क्युलेशन सगळं लिम्फॅटिक ड्रेनेज म्हणतो ते होत आहे, पेशी हलतोय, आणि ही रेंज, रेस्ट्रिक्टेड रेंज जी आहे ती इथे तुम्ही बघितली तर पेशंट छान वापरू शकतो. तर हे काम मॅट्रिक्स रिदम थेरपी करतं. सिंपल भाषेमध्ये व्हायब्रेशन्सशी संबंधित काहीतरी हे ऑसिलेशन हा जो शब्द तुम्ही वापरलाय, सिमिलर टू व्हायब्रेशन. मग एक टाईपची जर ही व्हायब्रेशन्स आहेत किंवा मेडिकल टर्म मध्ये ज्याला ऑसिलेशन म्हणलं तुम्ही, ती जर आहेत तर मॅट्रिक्स म्हणजे ही पेशंटना जर ती जाणवतात जेव्हा ट्रीटमेंट घेत आहेत, तर बाजारात सहज अवेलेबल होणारे व्हायब्रेटर
आणि मेट्रिक्स याच्यामध्ये मग फरक नक्की काय? हा फार महत्वाचा प्रश्न आहे, कारण ज्यावेळेस डॉक्टर रेंडॉलांनी याचा अभ्यास सुरू केला त्यावेळेस त्यांनी ऍक्च्युली व्हायब्रेशन्स म्हणल्यानंतर बाजारातून लिटरली व्हायब्रेटर आणून त्यांनी त्यांच्या जखमा किंवा पेशंटवरती ट्राय केलं की ही जखम म्हणा किंवा ही रेंज मला त्या व्हायब्रेशन्स मध्ये अचीव्ह होते का हे त्यांनी पाहिलं. आणि त्यांच्या लक्षात आलं की हे जे व्हायब्रेटरचे व्हायब्रेशन्स आहेत हे एका पोझिशन मध्ये जातात. ओके, म्हणजे काय मी परत व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करते. पण त्या लिनियर फ्रिक्वेन्सीमध्ये जखम हील होत नाही. म्हणजे काय होतं सांगते की आता आपले आपण इथे व्यवस्थित मुलाखतीमध्ये चालू आहे आणि इथेच जर माझ्या मागे जोरात एखादा आवाज आला किंवा माझ्या भोवतून कुठेतरी म्युझिक लावलं तर माझे व्हायब्रेशन्स याच्यातले निघणार आहेत, तुटणार आहेत, म्हणजे मी कुठंतरी ते ब्रेकडाऊन करणार आहे, म्हणजे ही मी इंजुरी करणार आहे. तर आपल्याला काय लागतं? तर आपल्याला व्यवस्थित वातावरण लागतं पेशींना आणि ते वातावरण 8 ते 12 हर्ट्स मध्येच येणार हवं. ज्यावेळेस आपण म्हणतो की फॉर एक्झाम्पल मला सर्दी झाली आहे, मला सर्दी झाली आहे म्हणजे काय? जे माझे पेशी मूव्ह होतात, हालतात, त्यांना कोणीतरी ट्रिगर वाला आहे, म्हणजे मग त्याच्यात कुठेतरी इन्फेक्शन आहे, कुठला तरी भयानक वास आहे, ज्याच्यानी हे माझे व्हायब्रेशन्स खराब झाले. आणि हे जर व्हायब्रेशन्स कुठेतरी खराब झाले तर मी त्याला साईन सिम्पटम्स सर्दीचं देते. ओके, त्यामुळे आपल्या शरीरात जे रिदमिक पॅटर्न आहे तो रिदमिक पॅटर्न आपल्याला मॅनेज करायला लागतो, पण 8 ते 12 हर्ट्स मध्ये. ज्यावेळेस आपण एखादा व्हायब्रेटर घेतो, व्हायब्रेटर हा ठोक्यासारखा कंटिन्युअस व्हायब्रेट होतो. आपल्याला तसं नकोय, आपल्या पेशीला समजावून घेणार कधी 8 हर्ट्स असेल, कधी 10 हर्ट्स असेल, कधी कधी 10.5 हर्ट्स असेल, अशी प्रत्येक सेलची फ्रिक्वेन्सी आहे. सगळा पेशी माझा एकसारखा 8 म्हणजे 8 हर्ट्सला हलत नाही, 12 म्हणजे 12 हर्ट्सला हलत नाही, तो कधी 8 हर्ट्सला आहे तर कधी 12 हर्ट्स पर्यंत आहे. ह्या रेंज मध्ये ज्याला मोबिलिटी येईल किंवा ज्याला काय म्हणूयात त्याच्याप्रमाणे वागेल असं आपल्याला इक्विपमेंट हवं. आणि व्हायब्रेटर हा कुठलाही स्पेसिफिक नाहीये, तो लिनियर मुव्हमेंट मध्ये नाहीये आणि तो कुठेतरी पॅटर्न ब्रेक केला तर त्याच्यात इंजुरी होऊ शकते. त्यामुळे आपल्याला इंजुरी न होता एखादं छान एक म्युझिक सिस्टीम सारखं, म्हणजे वेगवेगळे ड्रमर्स आलेत, कोणी व्हायोलिनिस्ट आलेत, कोणी लोक वेगवेगळे आलेत आणि एक सुंदर गाणं तयार होतं, तसं एक सुंदर गाणं आपल्या त्या शरीरात तयार होणं गरजेचं आहे कुठंतरी हा रिदम पॅटर्न. आणि म्हणून मला वाटतं तो व्हायब्रेटर आणि मॅट्रिक्स रिदम थेरपीतला हा मेजर डिफरन्स आहे, आपल्या पेशींना समजावून घेणारे ऑसिलेशन तिथे तयार होणं गरजेचं असतं. खूप सोप्या शब्दामध्ये आणि मेडिकल टर्मचा ज्यांना अनुभव नाही आहे अशा लोकांना सुद्धा मला वाटतं तुम्ही जे सांगितलंय ते इझिली समजू शकेल. मला असं सांगशील मीनाक्षी की कोणत्या एज ग्रुपचे पेशंट्स या म्हणजे ही जी थेरपी आहे मॅट्रिक्स रिदम थेरपी याचा वापर करू शकतात, त्याला काही एज लिमिट आहे? हे बघ, प्रत्येक वेळेस ना मी म्हणते तसं मी प्रत्येक वेळेस पेशीवर जाते आणि पेशी पहिल्यांदा कुठे व्हायब्रेट होतो हा जर प्रश्न विचारला, म्हणजे मी युजली वर्कशॉप्स मध्ये विचारते, तर पहिल्यांदा पेशी व्हायब्रेट होतो हा प्रत्येक आईच्या गर्भात. म्हणजे आपण जे प्रत्येक वेळेस म्हणतो की आईला गर्भधारणेमध्ये त्याचं बाळ छान व्हावं तर तिथे पहिलं व्हायब्रेशन असतं आणि हे व्हायब्रेशन मरेपर्यंत असतं. त्यामुळे ही थेरपी आईच्या पोटात असल्यापासून मरेपर्यंत ह्या सगळ्या एज ग्रुपमध्ये आपल्याला देता येते, इतकी सेफ आहे. त्यामुळे आम्ही कुठलंही पेशंट तिथे प्रेग्नन्सी असो, पेशंटला कार्डियक पेसमेकर असो, पेशंट ऑपरेटेड असो, पेशंट व्हेंटिलेटरवर असो, कुठल्याही जिथे पेशी हालतो तिथेही आपण थेरपी वापरू शकतो, इतकी सेफ आहे. सेफही आहे आणि कारगरही आहे असं म्हणावं लागेल. म्हणजे व्हेंटिलेटरवरच्या पेशंटना सुद्धा तुम्ही मॅट्रिक्स थेरपीनी फायदा मिळवून दिलेला आहे असं तू म्हणते आहेस. आणि तेच आईच्या गर्भातल्या बाळाला सुद्धा जर गरज असेल तर मॅट्रिक्सचा वापर केला जाऊ शकतो. म्हणजे एवढी वास्ट रेंज तुमच्या भाषेमध्ये या मशीनची आहे. मला असं सांगशील की फिजिओथेरपिस्ट हे सेशन मध्ये जसं तू मगाशी म्हणालीस तसं
एक्सरसाइजच्या जोडीला कोणत्या ना कोणत्या तरी मशीनचा सपोर्टिव्ह वापर करतात. म्हणजे तू डायथेरमी असा एक शब्द वापरला किंवा आणि काही वेगळे हे असतील, तर जसं फिजिओथेरपिस्ट ठरवतात की या पेशंटला मला या मशीनचा वापर केला तर एक्सरसाइज बरोबर त्याला जास्तीत चांगला उपयोग होऊ शकणार आहे, असं तुम्ही कोणत्या लक्षणांनी ठरवता की मेट्रिक्सचा वापर या पेशंटला केला तर त्याला उपयोग होईल आणि या पेशंटला केला तर कदाचित त्याला तेवढा उपयोग होणार नाही, हे कसं ठरवता तुम्ही? युजली मॅट्रिक्सचा हा उपयोग, माझं म्हणणं आहे की वी मेक द पेशंट रेडी फॉर एक्सरसाइजेस. मग लेट इट बी अ स्मॉल बेबी, लेट इट बी अ मिड एज ग्रुप ऑर एनी सिनियर सिटीजन. आपल्याला जसं आपण एखाद्या पेशंटला तयार करताना चांगलं न्यूट्रिशन देतो, पाण्याचा वापर करतो, पाणी प्यायला देतो, आपण प्रत्येक वेळेस पेशंटला म्हणतो तुम्ही पाणी भरपूर प्या, तसं मला वाटतं मॅट्रिक्स रिदम थेरपी हा सगळ्या पेशंटनी ऍक्च्युली थेरपीच्या आधी व्यायामाच्या आधी घ्यायला पाहिजे. कारण आपण याच्यात पेशी मोकळा करतो, आपण मॅक्झिमम रेंज आणतो, फेशिया मोकळा करतो. त्यामुळे मॅट्रिक्स रिदम थेरपीला जोपर्यंत तिथे खरंच अक्यूट इन्फेक्शन आहे किंवा मला जिथे शंका आहे की पेशंटला ज्याला एम्बोलाय म्हणतात किंवा रक्ताची गुठळी कुठंतरी पेशंटच्या तयार होते, आम्ही त्याला डीप वेन थ्रॉम्बोसिस म्हणतो, हा जर अक्यूट ऍक्टिव्ह असेल किंवा सिव्हिअर अक्यूट इन्फेक्शन पेशंटला बसलं असेल तर तेवढ्याच आम्ही फक्त केसेसना देत नाही, तेवढं आपण कॉन्ट्राइंडिकेटेड म्हणूयात. ज्यावेळेस सगळं पेशंट सेटल होतो त्याच्यानंतर आपण कधीही मॅट्रिक्स रिदम थेरपी देता येते. त्यामुळे प्रत्येक पेशंट मला वाटतं व्यायामाच्या आधी जर आपण मॅट्रिक्स थेरपीवरती घेऊ शकलो तर नथिंग लाईक इट. म्हणजे ह्याचं जर एक्झाम्पल द्यायचं असेल तर मी म्हणते तसं ही वाईड रेंज म्हणजे कशी आहे, तर एखादा मेडिसिनचा पेशंट म्हणजे ज्याला ब्रॉन्कायटिस आहे, अस्थमा आहे, तो पेशंट आपण बिफोर लंग एक्सरसाइजेस, आपण ज्याचे ब्रीदिंग एक्सरसाइजेस म्हणतो त्यावेळेस आपण मॅट्रिक्स रिदम थेरपीचा वापर केला जातो. आत्ताच्या खर तर एक्झाम्पल आत्ता लेटेस्ट द्यायचं असेल तर ह्या कोविडमध्ये खूप पेशंट्सना रेस्पिरेटरी प्रॉब्लेम दिसलेले आहेत आणि आम्ही क्लिनिकमध्ये आपल्या इथे जी पोस्ट कोविड ओपीडी आहे तर तिथे आम्ही आता पेशंटला ज्यांना रेस्पिरेटरी प्रॉब्लेम होते, अँटीबायोटिक्सवर होते, रेमडेसिव्हिर होते, त्या पेशंटला मॅट्रिक्स दिले असताना असं लक्षात आलं की लंग एक्सपान्शन प्रचंड वाढलंय. म्हणजे 1 ते 1.5 इंचाचा डिफरन्स लंग एक्सपान्शनमध्ये एकेका सेशनला दिसून आलाय. जर आपण हे मॅट्रिक्स केलं आणि त्याच्यानंतर मी ब्रिदिंग एक्सरसाइजेस दिले तर त्याचा त्या पेशंटला प्रचंड इफेक्ट झालेला आहे. दुसरं एक्झाम्पल असं जर द्यायचं असेल तर पोस्ट कास्ट रिमूव्हल, पेशंट पडलाय, फ्रॅक्चर आहे किंवा खूप वेळेला गुडघ्यांची सर्जरी झाली आहे, गुडघे बदललेले आहेत आणि व्यायामाला घ्यायचंय तर तिथे कुठंतरी पेशंट खाबरलेला असतो, त्याला रेस्ट्रिक्शन असतं आणि तो स्नायू तुमचा कुठेतरी मोकळा व्हायला लागतो. तो मोकळा झाल्यानंतर पेशंटला जो कॉन्फिडन्स येतो त्यावेळेस तुम्ही एक्सरसाइजेस त्याचे मॅक्झिमम चांगल्या पद्धतीत घेऊ शकता. त्यामुळे मला वाटतं की मॅट्रिक्स ही थेरपी अशी इफेक्टिव्ह आहे की तुम्ही आधी पेशंटला मॅट्रिक्स द्या आणि मग तुम्ही पेशंटला एक्सरसाइजेस वरती घ्या. यू विल हॅव एक्सलंट रिझल्ट विथ एक्सरसाइजेस वेन यू ट्रीट अ पेशंट विथ मॅट्रिक्स रिदम थेरपी. ओके, म्हणजे आधी मॅट्रिक्सची रिदम थेरपी आपण द्यायची आणि नंतर पेशंटना एक्सरसाइजेस साठी जर आपण सजेस्ट केलं तर त्यांना त्याचा जास्ती चांगला फायदा होतोय असं तुमच्या फायदा आतापर्यंत तरी लक्षात आलेलं आहे. अजून असे काही आजार तुला सांगता येतील का की ज्याच्यामध्ये जसं तू मगाशी म्हणाली 100 ने 200% सुद्धा काही वेळेला फायदा होतो, असे कोणत्या आजारांचे असे काही स्पेसिफिकेशन केलंय तुम्ही की याच्यामध्ये मेट्रिक 100% चांगल्याच पद्धतीने काम करत असं काही स्पेसिफाय केलंय? सगळ्यात पहिल्या लेवलला मी टाकेन ती डायबेटिक नॉन हिलिंग अल्सर्स, म्हणजे डायबेटिक वुंड आहे आणि ती कुठल्याही पद्धतीने भरत नाही, म्हणजे तुम्हाला सर्जरी पर्यंत जायची गरजच नाही, डायबिटीसची वुंड आहे, 200% तुमची हील होणार. ऑफकोर्स याला आधी काही आम्ही थोडेसे इन्व्हेस्टिगेशन पेशंटला करायला सांगतो. मी म्हटलं तसं की रक्तात काही इन्फेक्शन कुठलं आहे, त्याच्यात काही डीप वेन थ्रॉम्बोसिस आहे का, की तिथे रक्त पुरवठाच प्रॉब्लेम मध्ये आहे, हे थोडेसे ऑफकोर्स आधी इन्व्हेस्टिगेशन करायलाच लागतात. पण जर हे सगळं क्लिअर असेल तर ह्याचा जबरदस्त उपयोग डायबेटिक नॉन हिलिंग अल्सर ज्याला म्हणतो त्याला होतो. ऑर्थोपेडिक कुठल्याही केसेस घ्या, तुम्हाला शोल्डर पेन, मान दुखी, पाठदुखी, मान दुखी, कंबर दुखी, गुडघे दुखी, कुठलेही फ्रॅक्चर्स आणि कुठल्याही एज ग्रुपचे,
हे आपण इतक्या इझिली ट्रीट करू शकतो. त्याचप्रमाणे हा जो टीएम जॉईंट असतो टेम्पोरो मॅन्डिब्युलर इथला जॉईंट, तर बऱ्याच वेळेला याच्यात पण कुठंतरी डिस्क्रिपन्सी असते. किंवा एखादा पेशंट डेंटिस्ट कडे गेलाय आणि दात काढल्यानंतर ज्याला ट्रिसमस म्हणतात की त्याला जॉ ओपनिंग होत नाही, आ करता येत नाही, कारण तो खूप वेळ आ केलेला असतो, तर हे सगळे स्नायू गडबडलेले असतात. तर हे जे काही क्रिटिकल किंवा ट्रिकी क्वेश्चन आहे, ट्रिकी पेशंट जे म्हणतो, तर ह्या पेशंट्स वरती जबरदस्त फायदा आहे. किंवा वर्टॅगो म्हणा, कानात आवाज येतो, टिनिटस म्हणा, किंवा न्यूरोलॉजिकल लहान मुलं जी आहेत की ज्यांना ADHD आहे, ऑटिझम आहे, किंवा ज्यांना सेरिब्रल पॉल्सी आहे, त्या मुलांमध्ये कॉन्स्टिपेशन एक जबरदस्त प्रॉब्लेम असतो. त्या मुलांमध्ये सलायवेशन म्हणजे लाळ गळत राहणे हा एक जबरदस्त प्रॉब्लेम असतो. ADHD ची मुलं किंवा ऑटिस्टिक मुलं शांत बसत नाहीत आणि खूप इकडून तिकडून फिरत असतात सर्वे. ह्या मुलांना शांत करण्यासाठी आम्हाला मॅक्झिमम त्याचा फायदा दिसलेला आहे. आणि ही मोडॅलिटी किंवा अजून कुठल्याही मोडॅलिटी ह्या ट्रीटमेंटमध्ये आत्ता अवेलेबल नाही आहेत. तुम्ही जर उद्या म्हणलात की पिडियाट्रिक केसेसमध्ये मला कॉन्स्टिपेशन कसं कमी करायचंय, तर तुम्ही औषधं गोळ्या किंवा लिक्विड्स किंवा सपोजिटरी देता, पण मुलं कंटाळतात. तू दे नीड सम नॅचरल सिस्टम. ही नॅचरल सिस्टम मला वाटतं मॅट्रिक्स रिदम थेरपी आपल्याला कुठेतरी देते. म्हणजे इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांवरती मेट्रिक्स काम करतंय असं तुमचं ऑब्झर्वेशन आहे. मला वाटतं आमची गोलवर्गाची आजची जी मुलाखत लोक बघत असतील त्यांना, त्यांच्यापैकी कोणालाही अशा पद्धतीचा काही प्रॉब्लेम असेल किंवा असा काही प्रॉब्लेम फेस होत असेल, तर जरूर मीनाक्षी मॅमच्या क्लिनिकचे नंबर्स आणि हे या मुलाखतीनंतर फ्लॅश होतीलच. जरूर तुम्ही त्यांना भेटा. तुमच्या प्रॉब्लेम्स बद्दल सोल्युशन मला वाटतं मेट्रिक्स रिदम थेरपीच्या थ्रू त्या देऊ शकणार आहेत. तो कॉन्फिडन्स त्यांनाही आहे आणि तो कॉन्फिडन्स तुम्हालाही मला वाटतं या सगळ्या मुलाखतीनंतर वाटायला लागला असेल. सो यू कॅन जस्ट टॉक टू हर, टेक हर अपॉइंटमेंट आणि भेटा तुम्ही त्यांना. बघूया त्या तुम्हाला नक्की काय सांगता आहे. मीनाक्षी, मला एक छोटासा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की गेले 8-10 7-8 महिने झाले सगळे डॉक्टर्स पण फक्त मास्क लावलेले आहेत, चेहरा अर्ध्यापेक्षा जास्त दिसतच नाही आहे. क्लिनिक जेव्हा आहेत सुरू तिथे शील्ड आहेत समोर घातलेले, आज तुम्ही तशा दिसत नाही आहात, एकदम फ्रेश दिसता आहात. तर मला आज विचारावं असं वाटतं म्हणजे की काय वेगळेपणा काय वाटतो आहे रोजच्या ह्या सगळ्या रुटीन मध्ये बेसिकली. कामाक्षी खरं सांगू का, या सगळ्याच्यातनं मी सारखं जे म्हणते की फिजिओलॉजिकल रेंज, नॅचरल सिस्टम, तर मला वाटतं ह्या नॅचरल सिस्टम मध्ये आपण खाताना जे प्रॉडक्ट्स खातो ना ते पण कुठेतरी नॅचरल आहेत. ओके, आणि ह्याच्यात माझा मॅक्झिमम भर गाईच्या तुपावरती आहे. आणि मला वाटतं गाईच्या तुपावर, आणि मला वाटतं की बर्वाचे सगळे प्रॉडक्ट्स हे गाईच्या तुपामध्ये आहेत. आणि मला वाटतं हे जे काही लॉकडाऊन मध्ये सगळं वापर केलेला आहे, पोटातही गाईचं तूप आणि चेहऱ्यावरही गाईचं तूप, तेव्हा मला वाटतं कुठेतरी त्याचा एक फ्रेशनेस, जो काही एक चेहऱ्यावरती उजाळा म्हणतो, तर हा सगळा आहे. आणि तुपाचा तुकतुकीतपणा चेहऱ्यावरती आलेला दिसतो आहे, त्यामुळे घरात नुसतं बसून जे काय म्हणूयात कंटाळा येतोय, पण आता ऑफकोर्स वी आर बॅक टू वर्क. आम्ही तर ऑफकोर्स कामाला केव्हाच लागलेलो होतो, पण या सगळ्या नॅचरल सिस्टम्स डेफिनेटली दे सपोर्ट यू अँड दॅट गिव्स, त्याचा जो काही लुक असतो, त्याचं जे काही उत्तर दिसतं ना ते चेहऱ्यावरच दिसतं मला वाटतं. त्यामुळे मला ह्याबद्दल डिटेल खूप आता सांगण्यापेक्षा चेहऱ्यावरच बघा. नाही, हा तर एक बेनिफिट आहेच केमिकल फ्री आणि ऑर्गॅनिक प्रॉडक्ट वापरण्याचा, जो कदाचित मॅडमच्या चेहऱ्यावरती पण तुम्हाला बघायला मिळेलच. आणि जसं त्यांनी सांगितलं तसं की पोटामध्ये सुद्धा केमिकल फ्री प्रॉडक्ट्स घालायची सुरुवात करा. गाईचं तूप एक मिथ होतं मध्ये की तूप खाल्लं की वजन वाढतं, अजिबात तसं नाही आहे. तूप हे तुम्ही शरीरासाठी खरंच खूप गरजेचं आहे. जसं आजकाल लोक ऑर्गॅनिक भाज्या, फळं, धान्य ह्याच्याकडे वळायला लागलेले आहेत, तसेच शोधून शोधून लोक ऑर्गॅनिकचे ब्रँड्स पाहतायत मार्केटमध्ये की कुठले अवेलेबल आहेत, मग तो गुळाचा असेल, तो पालेभाजीचा असेल किंवा सॅलड्स मधला असेल. चांगलं खाणं, चांगलं वापरणं हे तुम्हाला हेल्दी लाईफस्टाईल कडे घेऊन जाणार आहे.
डॉक्टर मला असं तुम्हाला विचारावं असं वाटेल की हे सगळे पेशंट्स, तुमचं क्लिनिक, रेग्युलर घर, मुलं, या सगळ्यांमधून स्वतःसाठी जेव्हा वेळ काढायची खरंच वेळ येते तेव्हा एक स्ट्रेस बस्टर म्हणून तुम्ही कोणत्या गोष्टींचा वापर करता? कारण आजकाल खरंच सगळे इतके स्ट्रेस्ड आउट आहेत, बॅक टू वर्क यायला लागलेत, पण अजूनही आयुष्य तितकं नॉर्मल झालंय असं वाटत नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमधून तुम्ही स्वतःसाठी वेळ कसा काढता आणि मग वेळ काढलाच तर तेव्हा नक्की करता काय? वेळ डेफिनेटली काढते, मला खूप आवडतं स्वतःसाठी वेळ काढायला. पण ह्या सगळ्याच्या दोन दोन महत्वाचे स्ट्रेस बस्टर आहे, मी दोन म्हणण्यापेक्षा तीन, की मी एक उत्तम पेंटर आहे, मी उत्तम कलाकुसर करते, त्यामुळे सध्या मी एक भरतकामासाठी मी एक माझा स्वतःचा ड्रेस भरून गेला. आता फक्त साखळी आणि क्रॉस स्टिच ह्या दोनवरच मी आता त्याचा भर देऊन एक ड्रेस शिवायला घेतलाय. आणि ऑफकोर्स आता कोविड आहे म्हणून, नाहीतर आय एम अ नेचर लवर, मला जंगलामध्ये राहायला प्रचंड आवडतं, प्रचंड आवडतं. मला कुठल्या किड्या मुंग्या कोणाचीही भीती नाहीये आणि त्यामुळे मला वाटतं अजून मला कम्फर्ट असतो. पण मी प्रचंड जंगल प्रेमी आहे, तेव्हा मला कधीही चॉईस दिला तरी मी माझ्या नवऱ्याच्या मागे लागते आणि आम्ही दोघं जण कुठल्या ना कुठल्या तरी जंगलात डेफिनेटली सापडू. म्हणजे भारतभर कुठली जंगल झाले नसतील तर हा आकडा जरा कमीच आहे, इतके आम्हाला दोघांना जंगलमध्ये फिरायला आवडतं. त्यामुळे आणि मी उत्तम वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करते. मी ऑफकोर्स नंतर आता ती माझी सगळी काय म्हणूयात, आता तेवढा वेळ मिळत नाही, पण फोटोग्राफी करायला आवडतं आणि पुढचं जे काही त्याच्यातला फोटोशॉप असतो हे म्हणा ते माझा उरलेला नवरा सगळं कव्हर अप करतो, पण मला फोटोग्राफी काढायला प्रचंड आवडतं. मीनाक्षी मॅमशी बोलल्यानंतर एक गोष्ट मात्र नक्की लक्षात येते आहे की तुम्ही कितीही स्ट्रेसफुल आयुष्य जगत जरी असलात तरी स्वतःसाठी वेळ काढणं हे गरजेचंच आहे. मग तो तुमची छोटीशी पॅशन का असेना ती पूर्ण करण्यासाठी वेळ काढा. रात्री 11 वेळ तुम्हाला मिळू देत, 12 वेळ तुम्हाला मिळू देत, थोडा वेळ का होईल तुम्ही स्वतःसाठी नक्की द्या. मला वाटतं डॉक्टर मीनाक्षी आज तुम्ही येऊन आमच्या इथे मॅट्रिक्स रिदम थेरपी याच्याबद्दल जी काही माहिती सांगितलेली आहे किंवा जो तुमचा एक्सलन्सचा पार्ट आहे त्याच्यावरती तुम्ही जे भाष्य केलेलं आहे ते बर्माच्या सगळ्या लोकांसाठी खूप विचार करायला लावणारं आणि नक्की मला ह्याच्यातून काय मिळणार आहे हे विचार करायला लावणारं नक्की असेल की मी माझ्यावरती काम करायचं जर असेल तर मला काय केलं पाहिजे हे नक्की तुमच्याशी गप्पा मारून आम्हाला समजलं असेल. तुम्ही आज इथे आलात, पीपीटीच्या माध्यमातून देखील तुम्ही आम्हाला खूप काही समजावून सांगितलं की पेशी म्हणजे काय, त्याच्या आजूबाजूला काय असलं पाहिजे, ते कशा असल्या पाहिजेत. आणि या सगळ्या गोष्टींमधून जर कोणाला अशा पद्धतीचे काही ऑर्थोपेडिक्सशी रिलेटेड और बऱ्याचशा गोष्टी मॅडमनी आपल्याला सांगितलेल्या आहेत या संबंधित काही जरी प्रॉब्लेम असतील तर मॅमच्या क्लिनिकला जरूर संपर्क करा आणि गेट युअर प्रॉब्लेम सॉल्व्ह. थँक्यू मीनाक्षी, आज तुम्ही इथे आलात. बोल बर्माचा आमचा आजचा सेगमेंट आपण घुसवलात येऊन आणि थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट. थँक्यू कामाक्षी. आणि मला खरंच तुमचा हा इनिशिएटिव्ह जो काही आहे बोल बर्माचा, मी सगळे एपिसोड तुमचे बघत आलेलीच आहे, जसा वेळ मिळेल तसा बघत आली ऑफकोर्स, पण मला तो खूप आवडतो आणि मला वाटतं दिस इज अन अमेझिंग थिंग व्हॉट यू आर डुईंग. सो कीप कंटिन्युईंग डुईंग ऑल दिस थिंग्स आणि असेच वेगवेगळे लोक ह्याच्यात येवोत आणि आम्हाला सगळ्यांना अजून काही डिटेल माहिती मिळो. आणि बोल बर्माच्या सगळ्या प्रेक्षकांना माझे मनापासून हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.